पारे गावात अवतरला आहे गुळवेलवाला बाबा। सांगोला तालुक्यातील पारे परिसरात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागासह गुळवेल अमृतवेल या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। अनेक आजारांवर गुळवेल गुणकारी असल्यामुळे परिसरात असंख्य कुटुंबांकडून त्याची मागणी होत आहे। हीच मागणी लक्षात घेता पारे गावातील प्राध्यापक हिंदय आझाद खलीफा हे प्रत्येक कोरोना रुग्णांच्या बेधडक घरी जाऊन गुळवेल वाटप करत आहे। त्यामुळे सध्या पारे परिसरात गुळवेल वाला बाबांची जोरदार चर्चा सुरू आहे। गुळवेल म्हणजे संजीवनीच। गुळवेल ही वनस्पती शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी गुळवेलाचा काढा घेण्यास पसंती दिली आहे। अनेक आजारांवर ही वेल अमृतवेल ठरत असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे। गुळवेलाचा काढा सेवन केल्यानं ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, थंडी, मळमळ, मूळव्याध, सांधेदुखी, आम्ल पित्त, कावीळ, पोटदुखी, मधुमेह आटोक्यात येतो असे सांगितले जात आहे। त्याप्रमाणे डेंगी, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू या आजारांवर गुळवेल गुणकारी असल्यामुळे शहरातील असंख्य कुटुंबांकडून त्याची मागणी होत आहे। गुळवेलाला मोठी मागणी ग्रामीण भागात कडुनिंबाच्या झाडावर व आंब्याच्या झाडावर गुळवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत असते। कडुनिंबाच्या झाडावरील गुळवेलाला मोठी मागणी आहे। या वेलीची ओळख ग्रामीण भागातील जाणकार व्यक्तींनाच आहे। कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून अनेक कुटुंब गुळवेल काढ्याचे सेवन करीत आहे। काही जण या वेलीचे छोटे तुकडे करून रात्री पाण्यात भिजत ठेवतात, सकाळी उपाशीपोटी या पाण्याचे सेवन करतात, तर काही कुटुंब या वेलीचे तुकडे पाण्यात टाकून ते पाणी उकळून पितात। गुळवेल हा एक रानभाजीचा प्रकारही मानला जातो। या सर्व गोष्टीचा विचार करून हिंदय आझाद खलीफा यांनी हा योग्य निर्णय घेतला आहे। इतकेच नव्हे तर हा गुळवेल वाला बाबा सकाळी सकाळी लवकर उठून नदीच्या काठावर तलावाच्या डोंगराळ भागात जाऊन भटकंती करीत आहे। विशेषतः त्यांच्या सोबत युवक नेते अमरसिंह गौड यांचे विशेष सहभाग लाभत आहे।